भाषण सुरू असताना फडणवीस अचानक म्हणाले पवारसाहेब आपल्या पाठीशी, आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्याला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पवारसाहेब आपल्या पाठीशी आहेत, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातील भाषणात केले. त्यांचं हे वक्तव्य ऐकून क्षणभरासाठी उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख केलेले पवारसाहेब म्हणजे नेमके कोण अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या गोष्टीचा खुलासा करत पवारसाहेब म्हणजे अजित पवार असं म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच आशा पिकला. महायुतीचे अकोल्यातील लोकसभा उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी बुधवारी अकोल्यात देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात देशात पुन्हा पंतप्रधान मोदींची सत्ता आली पाहिजे असं म्हटलं आहे. विरोधक मोदीजींना पंतप्रधान करण्यास नकार देत असतील तर मग तुम्ही सांगा तुम्हाला पंतप्रधान म्हणून नेमकं कोण हवं आहे, या देशाचा विकास कोण करू शकतं, असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे. आज भारताची प्रतिमा अशी आहे की पाकिस्तान आणि चीन देखील भारताकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही, असा मजबूत भारत या ठिकाणी तयार केला आहे. आज चंद्रावर आमचं यान उतरत आहे, सूर्याला आमचं यान गवसणी घालताय. कालपर्यंत जे केवळ प्रगत देशांना जमत होतं ते भारत आज करू लागलाय, आणि जगातले देश म्हणतात जगाची कल्पना आता भारताविना करता येत नाही, ही अवस्था भारताची मोदीजींनी आणली आहे. आणि म्हणून मोदीजींच्या बाजूनी आपल्याला उभं राहायचंय. मी आपल्याला विनंती करतो, ही निवडणूक आपल्या हाती घ्या आणि आपल्या अनुपला या ठिकाणी दिल्लीला पाठवा. अनुप दिल्लीला गेला आम्ही सगळे लोक अनुपच्या पाठीमागे आहोत. शिंदे साहेब असतील या ठिकाणी, आमचे पवार साहेब असतील, पवार साहेब म्हणजे अजित दादा, कन्फ्युजन नाही, अजित दादा पवार असतील किंवा आमचे महायुतीचे सगळे नेते असतील, हे सगळे अनुपच्या पाठीशी आहेत. आम्ही सगळे अनुपला विकासामध्ये मदत करू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अकोला.